पुढच्या अर्ध्या तासामध्ये आपण महाराष्ट्रातल्या गावाकडच्या वेगवान स्वरूपातल्या बातम्या बघणार आहोत, पण सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने करतोय. राजकारणातली सगळ्यात मोठी बातमी सुरुवातीला आपण बघणार आहोत. राज्यसभेच्या अपक्ष उमेदवारी करता शरद पवार यांनी छत्रपती संभाजीराजे यांना पाठिंबा दिलेला आहे. नांदेडमधील पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी भूमिका मांडताना असं स्पष्ट केलंय की छत्रपती संभाजीराजेंना आम्ही पाठिंबा देतोय. छत्रपती संभाजीराजे यांनी येत्या राज्यसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून अर्ज दाखल करण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे. याकरता संभाजीराजे यांना अर्ज दाखल करण्यासाठी 10 अनुमोदक आमदारांची आणि निवडून येण्यासाठी 42 आमदारांच्या मतांची आवश्यकता आहे. याकरता अनुमोदन देण्यासाठी संभाजीराजे यांनी अपक्ष आमदारांना साथ घातलेली होती. असं आहे की चर्चेमध्ये प्रत्येक पक्षाची स्ट्रेंथ काय याचा हा निकाल आहे. अन्य पक्षांशी आम्ही काही अद्याप चर्चा केली नाही, पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फक्त सीव्हीच मी सांगतो की आमचा एक प्रतिनिधी निवडून यायला कुठल्या प्रकारची अडचण नाही. त्याची जी काही मतांची गरज आहे ती गरज भागून आमच्याकडे किती शिल्लक राहतात, त्याचे 12-1 वर्ष आमच्याकडं ज्यादा शिल्लक आहेत. 10 असतील 12 असतील पण शिल्लक आहेत. त्याच्यानंतर शिवसेनेकडे सुद्धा 7-5 वर्ष आहेत, त्यामुळे त्यांनाही काय अडचण नाही. आणि तिसरं राहता राहिला आमचा सहकारी पक्ष काँग्रेस, त्यांच्याही बरोबर 9 आहे, पण कमी जास्त असलं तर आमचे लोक त्यांना मदत करतील.